नमस्कार, मी एकता पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे दैनिक प्रभात प्रस्तुत शब्दांच्या पलीकडली। आपण भेटणार आहोत एका अशा व्यक्तीला जी मराठी फिल्म इंडस्ट्री, तमिळ फिल्म इंडस्ट्री, सिरियल्स, जाहिरात, मराठी रंगभूमी या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या गुणी अभिनेत्री आहेत, म्हणजेच ऋजुता देशमुख यांना। नमस्कार, आजची आपली स्पेशल गेस्ट आहेत ऋजुता देशमुख। नमस्कार मॅम। हाय। हाय, कशी आहात तुम्ही? मस्त, मजेत। आणि पुण्यात कधी आलात? आज सकाळी। क्लायमेट थोडं चेंज वाटतोय ना पुण्याचं आज? ऍक्च्युली पुण्याची हवा नेहमी छान असते, त्यामुळे आणि मी बेसिकली पुण्याची आहे, त्यामुळे पुण्यात आल्यावर हवेचा फरक मला खूप जाणवतो आणि तो सुखद असतो। तर पुण्यातलं म्हणजे हवा, जेवण सगळंच एकदम जिवलग असतं तुमचं ऑलरेडी? हो, अगदीच। पण म्हणून मुंबईला मी वाईट नाही म्हणत, कारण मुंबईही मी एन्जॉय करते। प्रत्येकाची आपापली स्पेशालिटी असते ना, तसं आहे। एक्झॅक्टली। तर तुम्ही आता पुण्यात आलात वन्स मोर या नाटकाच्या प्रयोगासाठी, तर आम्हाला जरा वन्स मोर बद्दल थोडंसं सांगा। निश्चित। वन्स मोर हे माझं आणि भरत जाधवचं नाटक आहे, राजन तामाने आहेत आणि आमची मोठी टीम आहे, ऍक्च्युली 8 कलाकारांची। आणि हे बेसिकली गुजराती नाटक आहे, त्याच्यातून अडॉप्ट केलंय ते नाटक इथे। शिरीष जोशी यांनी ते बेसिकली गुजरातीतून हे नाटक मराठीत यावं यासाठी खूप कष्ट घेतले आणि भरत जाधवनी त्याला साथ दिली, त्यामुळे त्या दोघांनी मिळून हे नाटक प्रोड्यूस केलं आहे आणि निपुणनी त्याचं रूपांतर केलंय मराठीमय। जे करावं लागतं कितीही नाही म्हटलं तरी मराठी प्रेक्षकांना जे हवं असतं ते निपुणनी केलंय आणि त्याने दिग्दर्शन केलंय, त्यामुळे प्रेक्षकांना नाटक खूप आवडतंय। खो हसून प्रेक्षक जात आहेत आणि अगदी आनंद घेऊन जात आहेत प्रेक्षक। आणि हे कॉम्बिनेशन आमच्या तिघांचं पहिल्यांदा झालंय, एकतर निपुण धर्माधिकारी एकदम यंग टॅलेंटेड डिरेक्टर, मी माझा जॉनर वेगळा आहे आणि भरत जाधवचा जॉनर वेगळा आहे, त्यामुळे या सगळ्याचं मिक्सचर होऊन हे नाटक खूप छान झालंय असं मी म्हणेन आणि प्रेक्षकांना खूप आवडतंय, त्यामुळे त्यांनी आवर्जून यावं। ते आता बघितलंच मी बाई, जोरदार कॉमेडी आहे बापरे, काय लोक हसत होते, म्हणजे कधी कधी आम्हाला डायलॉग्स थांबवावे लागतात, इतके लोक हसत असतात की आपण थांबूया, लेट देम एन्जॉय असं वाटतं। सो दॅट टेल्स मी मोर अबाउट युअर जर्नी। मला एक सांगा की तुम्ही थिएटर केलंय, तुम्ही मुव्हीज मध्ये ऍक्टिंग केली, तुम्ही साऊथ इंडियन फिल्म, मराठी मुव्हीज, ऍज अ कॉस्ट्युम डिझायनर तुम्ही काम केलंय, ऍज अ डिरेक्टर पण भरपूर काही केलंय, सिरियल्स मध्ये काम केलंय, बापरे दॅट्स अ व्हेरी वास्ट जर्नी दॅट यू ऑलरेडी डन। तर त्याच्यातून तुमचा सगळ्यात आवडता प्रोफेशन किंवा आवडता रोल कुठला? अजून एक ऍड करते तुझ्या लिस्टमध्ये, ऍड्सही केले आहेत, सो कारण ते एक वेगळं क्षेत्र आहे शिवाय। आणि डिरेक्शन मी असं म्हणेन, मी अगदीच कॉलेजमध्ये असताना नाटक डिरेक्ट केलं असेल तर, पण अजून प्रोफेशनल लेवलवर डिरेक्शन नाही केलंय, पण सगळ्या ब्रँचेसमध्ये मी कामं केली आहेत, म्हणजे अभिनय केलाय, त्यामुळे कुठलं आवडतं एक हे सांगणं खूप अवघड आहे। जसं आपलं मूल, समजा 2-3 झाली मुलं, तर कुठलं एक आवडतं असं सांगता येत नाही, तसंच आहे। प्रत्येकाची एक वेगळी मजा आहे। थिएटर हे माझं माहेर आहे, माझ्या घरापासून थिएटरला सुरुवात होते, त्यामुळे थिएटरवर मी अतिशय कम्फर्टेबल असते। खूप जास्ती काम मी टेलिव्हिजनवर केलंय, त्यामुळे पुन्हा मला खूप आवडतं टेलिव्हिजनसाठी काम करायला। तिथे एक अशी गंमत असते की सिरियल्स थोड्या मोठ्या असतात, कधी कंटाळवाण्या होऊ शकतात, त्यातून आपण आपलं कन्व्हिक्शन ठेवणं आणि ते काम आपलं, माझे जे प्रेक्षक आहेत जे माझ्यावर प्रेम करतात त्यांना माझा राग येऊ नये आणि त्यांचं जे प्रेम आहे ते असंच राहो, यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते टेलिव्हिजनवर घ्यावे लागतात। आणि फिल्म टेलिव्हिजननी अजून एक असं होतं की तुम्ही लोकांच्या घरी जाता डायरेक्ट, त्यामुळे त्यांना तुम्ही ही तर माझ्या घरातली आहे, अनेक प्रेक्षक असं म्हणतातही मी तुला ओळखलं, तू ओळखलंस की नाही, कम्फर्ट लेवल वेगळाच येतो। ऍब्सोल्युट। टेलिव्हिजनमुळे त्यांना असं स्वयंपाक करता करता ऋजुता दिसते, त्यामुळे त्यांनी एक घरातली वाटू लागते मी त्यांना। आणि ऍड्सची एक अशी मजा आहे की काही सेकंदांचा तो खेळ आहे, त्यामुळे मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं होतं की सेकंदांमध्ये अभिनय करणं हे माझ्यासाठी नवीन होतं, मी थिएटर म्हणून आलेले, त्यामुळे
त्याची एक वेगळी मजा आहे की या सेकंदांमध्ये स्माईल यायला पाहिजे आणि या सेकंदाला ते थांबलं पाहिजे, पण ते प्रेक्षकांना कळता कामा नये कारण 30 सेकंदांची ऍड असते, त्यामुळे ती एक वेगळी मजा आहे. आणि हो, साऊथ मध्ये नागार्जुना यांच्या बरोबर काम केलं, बॉलिवूड मध्ये अमिताभ बच्चन यांच्या बरोबर काम केलं, त्यामुळे मोठ्या माणसं आणि मराठीतही खूप मोठ्या माणसांबरोबर काम केली आहेत, त्यामुळे मी ऍक्च्युली त्यांच्या ह्या सगळ्या मोठ्या माणसांकडनं शिकत शिकत आज इथवर आली आणि अजूनही शिकते. आणि थिएटर मधली सगळ्यात गोड आठवण कुठली, जेव्हा स्टार्ट केलं होतं एखादी गोड आठवण, काहीतरी झालं असेल काही इंटरेस्टिंग? अगदी अर्थात एक आठवण कायम लक्षात राहते ती लहानपणीची. मी जेव्हा लहानपणी नाटकाला उभी राहिले तेव्हा माझ्या वडिलांचंच प्रोडक्शन होतं आणि पटकन त्या मुलाला परीक्षा होती आणि पटकन उभं राहायला हवं होतं, त्यामुळे मोहन जोशी तेव्हा होते आणि त्यांनी सांगितलं की ही नाहीतरी इकडे तिकडे फिरत असते, तर हिचं सगळं पाठ आहे, हिलाच करायला सांगूया असं म्हणून मी उभी राहिले होते. त्यामुळे मला कॉन्फिडन्स नव्हता पण मला सगळं पाठ होतो आणि गरजल्यासारखं मी वावरून ऐतिहासिक नाटक केलं होतं. आणि जेव्हा मला प्रेक्षकातून एका आजोबांनी येऊन कॅडबरी दिली आणि दुसऱ्या आजीनी येऊन मला 100 रुपयाची नोट दिली जी मी जपून ठेवली आहे, ती जी लहानपणीची आठवण आहे ती अजूनही आहे. की मग मला त्याची चटक लागणं म्हणतात ना की आपण हे करतो हे लोकांना आवडतंय, त्यामुळे ते जे गिफ्ट आहे ते अजूनही मनात आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणी मी टू चळवळीबद्दल जास्त बोलत नाही, तर लेट स्टार्ट विथ यू, बघू तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दल. हा, त्याच्याविषयी मी मत सांगू शकते. ही चळवळ खूप चांगली आहे, अनेक मुलींना हिंमत देते आणि पूर्वी बोलण्याची हिंमत नव्हती ती हिंमत आली आहे. फक्त एक थिन लाईन जी आहे ती कोणी क्रॉस करत नाही ना असं मला नेहमी वाटतं, की कुठल्याही गोष्टीचा गैरफायदा म्हणून आता मी टू वर आलंय तर ह्या माणसांनी मला काम दिलं नाही म्हणून मी काहीतरी एक चळवळ म्हणून मी करते असं मुलींनी करू नये असं मला खूप जेन्युइनली वाटतं. पण ज्यांना हा अनुभव आलाय अगदी घरापासून, म्हणजे मी अनेकांचा ऐकलाय की अगदी घरात मामा भाऊ काका वडील असेही अनुभव आहेत, तर ते खूप भयानक आहेत. आणि आपल्याकडे मुलीला तिची आईच थांबवते, बोलू नकोस सांगू नकोस, तर हे किती वर्षानुवर्ष चालू आहे. पण आय होप या मी टू मुळे मुलींची हिंमत वाढेल आणि मी टू आत्ता हे सगळं बॉलिवूड आणि टेलिव्हिजन आणि ह्या मोठ्या लेवलवर आहे, पण मला असं वाटतं या छोट्या लेवलवर आयांनी आपल्या मुलींचं हे ऐकून घ्यावं की कोणी तिचा काका तिचा मामा तिला त्रास देत असेल तर तुम्ही गप्प बसू नका, तुमच्या मुलीला सपोर्ट करा प्लीज. थँक्यू सो मच. ते किती गरजेचं होतं ऍक्च्युली, कारण ते लोकल लेवलवर कोणीही त्याच्याकडे जास्त लक्ष देत नाही, ऍज अ मुवमेंट त्याच्याकडे सगळे बघतायत. थँक्यू सो मच फॉर दॅट व्ह्यू. आता भरपूर झाली, आता म्हणजे सिरियस गोष्टी आता भरपूर झाली, एक छोटासा गेम खेळूया. ओके, तर मी तुम्हाला काही बॉलिवूड कॅरेक्टर्सचे नावं सांगणार, कॅरेक्टर्स ऍक्टर्स नाही, काही कॅरेक्टर्सचे नावं सांगणार. त्या कॅरेक्टर्सचे नावं ऐकून तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमधल्या कुठल्या ऍक्टरचं नाव आठवतंय पटकन हे सांगायचं. ओके ठीक आहे. ओके, let's start. Mogambo. Mogambo, Kushua. Mahesh Mandrekar. Maghata. Maje favorite, Babu Bhaiya. Paresh Raval, sonu kudasa naav ghenar, okay. Bapa Joshi, Vidyadhar Joshi. Okay. Gabbar. Bapre. Mohan Joshi. Okay, Mohan Joshi. Ani... बाजीराव सिंघम. गश्मीर महाजनी. वाव, दॅट वॉज व्हेरी फास्ट, दॅट वॉज सो क्विक. थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल, थँक्यू सो मच वन्स मोर बद्दल एवढं आम्हाला सांगितल्याबद्दल. इट वॉज व्हेरी स्वीट ऑफ यू, व्हेरी नाईस टॉकिंग टू यू. थँक्यू, मला सुद्धा मजा आली तुझ्याशी गप्पा मारून आणि आय होप प्रेक्षकांनाही आमचं नाटक आवडेल, त्यामुळे वन्स मोरला नक्की या. वन्स मोरला मी वन्स मोर नक्की येणार आहे, तुम्ही पण नक्की या. थँक्यू 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 सो मच. तर लाईक करा आणि शेअर करा दैनिक प्रभातचे फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल आणि पाहत रहा शब्दांच्या पलीकडले.